शिरूर घाट या ठिकाणी राष्ट्रसंत भगवा बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त बीड जिल्हा मनसेच्या वतीने हरिभजन भक्त पारायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नांदूर घाट सर्कल मधील असंख्य भाविक भक्तांनी निवृत्ती महाराज देशमुख इंदुरकर यांच्या कीर्तनाचा लाभ घेतला. यावेळी महाराजांनी चालू घडामोडींवर प्रबोधन करीत असताना कोरोनाचा अद्याप धोका टळलेला नाही तेव्हा जनतेने पुढील 6 महिने तरी मास्क सॅनिटायझरचा वापर करावा आणि कोरोनापासून दूर राहून आपला जीव वाचवावा. तसेच तरुण पिढी जास्त मोबाईलमध्ये व्यस्त असल्याने बर्बाद होताना दिसत आहे तेव्हा तरुणाने MPSC UPSC चा अभ्यास करून काहीतरी बनावे, गावातील तालीम कराव्यात जेणेकरून तरुण मुलं व्यसनाकडे न जाता पहिलवान बनतील. गावात वाचनालय सुद्धा झाली पाहिजे की ज्यामुळे लोकांना वाचनाची गोडी लागून कोणी पेपर ग्रंथ वाचतील आणि आपल्या ज्ञानात भर पाडेल त्यामुळे तरुण पिढीचे वाटोळ होणार नाही. तरुणांनी स्वतः अभ्यास करून काहीतरी बनावे असाही त्यांनी आपल्या प्रबोधनामध्ये सल्ला दिला. सगळ्यांनी धोका दिला. आता बाबा दिला बरं का, पण एक ऐका, एक जणाने अजून आपल्याला धोका दिला म्हणून ऐका, कोणी ऐका, इतक्या दिवस आपण शेती केली महाराज, इतक्या दिवस आपण शेतात काम केलंय, पण अजून देवाने आपल्याला सर्पदंश होऊ दिला नाही, अजून आपल्याला विंचू चावून दिला नाही की शेतकऱ्याची चिमुरडी पोरं अंगणात खेळतात. शेतकऱ्याची बाई जर कापूस शेतायला गेली महाराज तर बाबलीच्या झाडाला झुळी बांधते आणि झुळीमध्ये 3-3 तास पोरग खेळताय, पण अजून देवाने त्याला धोका देऊन दिला नाही. काय म्हणते तुमच्या माझ्या डोळे अजून जागेवर आहेत, अजून डोळे गेले नाहीत, आपल्याला शुगर नाही, BP नाही, अटॅक नाही, कान जागेवर आहे, डोळे जागेवर आहे. मग मला एक सांगा, हे भजन करा नाही तर नका करू, पण सगळ्यांना संभाळणाऱ्याला अपेक्षा काय. तुम्ही सर्वांनी देखील आमच्या या कीर्तनाला उपस्थिती लावली. या माझ्या माता भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत. कसल्याही प्रकारचं कधीही कुठलंही काम असू द्या, फक्त एक फोन प्रत्येकाच्या गावामध्ये माझा नंबर आहे. कधी तहसील मध्ये, कृषी ऑफिस मध्ये, दवाखान्यात, कुठेही अर्ध्या रात्री काम असू द्या, फक्त मला अर्ध्या रात्री फोन करा. हा तुमचा माणूस तुमच्यासाठी सदैव उपस्थित असणार आहे. येणारा काळ मी या व्यासपीठावर एकच गोष्ट ऐकले, त्यांनी खोटे बोलून गेले, परंतु मी राज साहेबांचा कार्यकर्ता, मी तसल्या लबाडीचं राजकारण या ठिकाणी कधीच करत, लबाडीचं राजकारण आपल्याला जमतही नाही. हे शब्द त्या मी आज भगवान बाबांच्या व्यासपीठावर तुम्हाला देतोय. तुम्ही फक्त आशीर्वाद घ्या, माझा पूर्ण साथ. आपण ज्या पद्धतीने आजपर्यंत आम्हाला सांभाळून घेतले, येणाऱ्या काळामध्ये देखील तुम्ही सांभाळून घ्या. खूप गरीबाचं लिखू मी, जास्त मोठ्याचा माणूस नाहीये. येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी साथ द्यावी एवढी विनंती करतो आणि थांबतो. आपण आलात तर आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमाचे आयोजक मनसे बीड जिल्हाध्यक्ष सुमंत दास यांनी भावूक होऊन उपस्थित लोकांचे आभार मानले आणि हा कार्यक्रम संपन्न झाला. प्रतिनिधी जयदत्त गायकवाड सह आधार न्यूज केज. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला.